सरसकट मराठा आरक्षणासाठी मैदानामध्ये उतरलेल्या जरांगे पाटलांना तसं शक्य नसल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं. त्यामुळे जरांगे पाटील चांगलेच संतापले आहेत. महाजन यांची ऑडिओ क्लिपच व्हायरल करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. पाहूया त्यावरचा खास रिपोर्ट. आधी सांगितलं आहे त्यांच्याकडे जाऊन बसलो तुम्ही चार वेळा, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं स्टेजवरून सरसकट देणं हे कदापि शक्य नाहीये. मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी, कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये, कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे शूटिंग सुद्धा आहेत मीडियावरती, पुऱ्या राज्यात व्हायरल करून आम्ही त्या पुन्हा एकदा. मंत्री गिरीश महाजनांनी मराठ्यांना सरसकट आरक्षण देणं शक्य नसल्याचं म्हटलंय आणि जरांगे पाटील चांगले संतापले. जरांगे पाटलांनी मराठ्यांना नडू नका असं म्हणत गिरीश महाजनांची ऑडिओ रेकॉर्डिंगच व्हायरल करण्याचा इशारा दिला. त्यांची जी मागणी आहे ती सरसकट द्यावं. मी आधी सांगितलं आहे त्यांच्याकडे जाऊन बसलो तुम्ही चार वेळा, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं स्टेजवरून सरसकट देणं हे कदापि शक्य नाही आहे. आता जेवढे आपल्याला त्या ठिकाणी दाखले काढता आले कुणबी समाजाचे तेवढ्या पण काढलेले आहेत, तेवढ्या लोकांना पण सर्टिफिकेट देतो आहे, पण कुठल्या कायद्यानुसार देणार, कुठल्या नियमानुसार देणार हाही मोठा प्रश्न आहे. हे सगळे जमले, न्यायमूर्ती शिंदेसाहेब जमले, गायकवाड आलेत, सर्वच आलेत, पण सर्वांनी विचार केल्यानंतर असं ठरलं की बा असं आपल्याला देता येणार नाही. कायदा पारित करण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही, म्हणजे आम्ही वेळ दिला होता 4 दिवसाचा, त्यांनी सांगितलं होतं 1 महिन्याचा वेळ द्या, नोंदीचा अहवाल बनवून कायदा पारित करतो, हे त्यांचा शब्द. त्यांनी वेगळे विधानं करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी, कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये, कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे शूटिंग सुद्धा आहेत मीडियावरती, पुऱ्या राज्यात व्हायरल करून आम्ही त्या पुन्हा एकदा, कारण इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं भरकटल्यासारखं वक्तव्य नाही करायचे. ज्या ऑडिओ रेकॉर्डिंगचा इशारा जरांगे पाटील देत आहेत ती 25 ऑक्टोबरचीही असू शकते. पुन्हा अंतरवाली सराठीत उपोषणाला बसण्याच्या पहिल्याच दिवशी गिरीश महाजनांनी जरांगे पाटलांना फोन केला होता, ज्यामध्ये आरक्षण 100% देणार असं महाजन म्हणाले होते. तुम्ही एकदम अशी म्हणजे कसं होईल इतकं टोकाची भूमिका घेऊ नका आव्हान उपोषणाची, तुम्ही थोडं वाटलं ते साखळी नाही करा वाटलं मी तुम्हाला अजूनही सांगेन, पण तुम्ही थोडस हे थांबवा, तो आम्हाला तुम्हाला आरक्षण 100% द्यायचं आहे. 40 दिवस दिले आम्ही, मग आता आमची चूक काय, आमची चूक काय, तुमची समिती काम करणार, तुमच्या समितीने 15 दिवस कामच नाही केलं, आधी कुठं बसली होती. जरांगे वडील सगळ्या तांत्रिक बाजू पूर्ण करून द्यायचं, कायद्यात टिकेल असं द्यायचं म्हणून वेळ. गिरीश महाजनांच्या जामनेरमध्ये जरांगे पाटलांची संवाद यात्रा आली आणि जरांगेंचं भव्य स्वागतही झालं. त्यानंतर झालेल्या छोटेखानी सभेतून जरांगे पाटलांनी भुजबळांवरून महाजनांना इशाराही दिला. तुम्ही म्हणला होता 2 दिवसात गुन्हे मागे घेऊन एकाला अटक केलं जाणार नाही, माझे साहेब आता उत्तर द्या, गुन्हे मागे का घेतले नाही अंतरवाडीचे? तुम्ही जर आमच्या विषयी वाईट सुचायला गेलात तुम्हाला विषय तोडायला पाठवायला आम्हाला वेळ लागणार नाही. खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल करू नका आणि त्या व्यक्तीचा ऐकून जर तुम्ही आमच्यावर अन्याय केला त्या छगन भुजबळचा तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागणार, मग तुम्ही त्याच्याच गळ्यात हट्ट करून हिटा, मग मराठ्याचा दारा सुद्धा तुम्ही कोणीच उभा राहायचं नाही इथून पुढे. मग अंतरवाली सराडीतल्या दगडफेकी प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल करून काहींना अटकही केली. त्यावरून जरांगे पाटलांनी गिरीश महाजनांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. 25 ऑक्टोबरलाच महाजनांनी जरांगे पाटलांना केलेल्या कॉलमध्ये गुन्हे दाखल राहणार नाहीत आणि कुणालाही बोलावलं जाणार नाही असं महाजन म्हणाले होते.
दोन दिवसात गुन्हे मागं घेतो म्हणले होते अंतरवालीस महाराष्ट्रातले, एक बी घातला नाही. तुम्हाला ते बी व्हाय ना तर आरक्षण कशाचं देतात तुम्ही आम्हाला? नाही नाही खटले होते ना वापस दोन दिवसात म्हणले, आठ दिवसात नंतर म्हणले ते आपले. थोडीशी तांत्रिक बाजू आहे त्याला, पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे, पण त्या बाबतीमध्ये तुम्हाला कोणाला बोलत येईल का? तो गुन्हा दाखल राहील असं होणार नाहीये. नाही म्हणजे समजा ते आंदोलन चालू होतं तो डाव तसा ठोला म्हणायचा आमच्यावर टाकून. नाही 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 असा आमचा काही हेतू नाहीये. तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे आणि तुम्हाला खरं सांगतो. मग दोन दिवसाचं म्हणले होते ना, आज 41 दिवस झाले. जरांगे पाटलांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा भुजबळांकडे वळवला. जरांगे पाटलांनी भुजबळांवर जळजळी टीका केली. महाराष्ट्रात आतापर्यंत महापुरुषाच्या जाती कोणीच नाही काढल्या. येणं एकट्यानं मंत्री असून सुद्धा महापुरुषाच्या जाती एका शिल्लक शब्दासाठी याने काढल्या. म्हणजे हे महापुरुषापेक्षा स्वतःला मोठं समजायला लागला असला कलंकित मंत्री या राज्याला डाग डाग आणि तो मराठ्यांचा नादी लागला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.